विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला प्रत्यक्ष वस्तू मोजून पाहायचे आहे. एक एक वस्तू आपल्याला मोजायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गट करून त्याच वस्तू मोजायचे आहेत. आणि आधी मोजण्यामध्ये आणि गट करून मोजण्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवला, आपल्याला काय सोपं वाटलं, कोणती पद्धत योग्य आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला एक एक सुट्या वस्तूंची मोजणी करून घ्यायची आहे. आता मी घेतलेल्या आहेत ह्या स्केच पेन, रंगीत पेन आहेत. आता या आपण मोजून घेऊ. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, ह्या नऊ पेन ह्या माझ्याकडे आता आहे. आता मी काही मेणबत्त्या घेतलेल्या आहेत, त्यांची मोजणी आपण करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, ह्या 25 मेणबत्त्या आपण मोजूया. आता माझ्याकडे काही एक एक रुपयाची नाणी आहेत, ती आपण मोजूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा आणि सोळा. एक एक रुपयाची 16 नाणी आपण मोजली. आता मी काडेपेटीतील काड्या मोजतो. म्हणजे आपल्याला किती उशीर लागतो, आधी कमी वस्तू घेतल्या आपण, पेन कमी होत्या, नाणी कमी होती, मेणबत्त्याही कमी होत्या. आता हे मोजणं आपल्याला सोपं जातं की अवघड जातं ते आपण पाहू. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस, छत्तीस, सदोतीस, अडोतीस, एकोणचाळीस, चाळीस, एक्केचाळीस, बेचाळीस ह्या काड्यापेटीतील काड्या याच्यामध्ये आहेत. आता माझ्याकडे ही मणीमाळा आहे. समजा मला या मणीमाळेमध्ये 55 मणी दर्शवायचे आहेत, तर मी कसे दर्शवणार? पहिली पद्धत, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस, छत्तीस, सदोतीस, अडोतीस, एकोणचाळीस, चाळीस, एक्केचाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस, चौवेचाळीस, पंचेचाळीस, शेहेचाळीस, सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास, पन्नास, एक्कावन्न, बावन्न, त्रेपन्न, चोपन्न आणि पंचावन्न. पहा, आपल्याला सोपी कोणतं वाटतं? आता पहा, आपल्याला कोणती गोष्ट सोपी वाटते आणि कोणती गोष्ट अवघड वाटते ते आपल्याला या व्हिडिओमधून आणि पुढच्या व्हिडिओमधून पाहायचं आहे. या 55 मणी आपण मोजले, आपल्याला उशीर लागला मोजायला की आपल्याला कधी कधी आपल्याला कंटाळा सुद्धा येऊ शकतो. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण गट करूया. गट करून मोजणी कशी सोपी होते ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.